असलामकुम रहमतुल्ला बबरकात विद्यार्थी मित्रांनो सुफाई क्लासेसमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मुलांनो आज आपण विषय मराठी यामधील संतवाणी याचा अभ्यास करणार आहोत मुलांनो संत मीन्स सोशल वर्कर मीन्स महामानव महापुरुष की ज्यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले आणि समाजासाठी चांगले कार्य केले आणि वाणी मिन्स की संताकडून बोलली गेलेली भाषा म्हणजे संतांनी जी सांगितलेलं आहे ते म्हणजे त्यांच्या वाणीतून आणि त्यांच्या तोंडातून सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे मी संतवाणी मुलांनो आज आपण संतवाणी अ याचा अभ्यास करणार आहो संत, या संत जनाबाई यांनी अभंग लिहिलेला आहे मराठी संत कावित्री म्हणजे जे मराठी संत आहे ते आणि कावित्री पण आहे वात्सल्य हा जनाबाईचे भक्तीचा अन्यसाधारण विषय आहे वात्सल्य मीन्स माया मया आणि आपला उत्कट भक्तिभाव व्यक्त करण्याच्या पद्धतीतून म्हणजे भक्तिभाव मीन्स की भाव इबादत इबादतगार म्हणजे आपल्या तोंडातून म्हणजे भक्ती निर्माण करणे भक्तिभाव भक्ति निर्माण करणे या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्मिले आहे म्हणजे आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या काव्याच्या माध्यमातून म्हणजे वात्सल्य आहे आई आणि बाळाचा प्रेम आहे याचे यांनी एक असे छानपैकी वर्णन केलेले आहे नेहमी यांच्या अभंगातून म्हणजे वत्सल्य माया प्रेम याचा भाव आपल्याला पाहायला मिळत असतो आता या अभंगातून त्यांनी आईच्या बाळावरील प्रेम आता हे जे अभंग त्यांनी लिहिलेलं आहे तर आईचे बाळावर प्रेम आणि विविध उदाहरणातून अनेक एक एक्झाम्पल देकर मम्मी और उनका जो चाइल्ड रहता है बच्चा रहता है उनके दोनों में क्या प्यार मोहब्बत कैसा रहता है अशा प्रकारे म्हणजे विविध उदाहरण पटून दिलेले आहे के एक्झाम्पल देकर म्हणजे आपली माया आपला प्रेम कशा प्रकारे आई आपल्यावर प्रेम करते आपल्याला माहीत आहे आपण आईवर खूप प्रेम करत असतो आई पण आपल्यावर खूप प्रेम करत असते यासारखी या जगात कोणीच नाही असं आपण म्हणत असतो आणि ते तितकेच खरे आहे तर जरा मुलांना आपण संतवाणी आणि संत जनाबाई यांनी आपल्याला कोणते अभंग अभ्यासाला दिलेले आहे ते आपण बघूया पक्षी जाय दिगंतरा बाळकाशी आणि चारा घार हिंटे आकाशी झाप घाली पिल्लासी आता संबंधित जनाबाई आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून सांगत आहे की पक्षी आकाशात उडते आणि आपले बाळासाठी अन्न आणते आणि काहीतरी आपल्या बाळासाठी खाण्यासाठी आणते पक्षी आपल्या पिल्ल्यावर म्हणजे खूप प्रेम करत आहे म्हणजे त्या घोसल्यामध्ये त्यांचे पिल्ले राहतात म्हणजे त्या घरट्यात त्याचे पिल्ले राहतात पण त्यांना खाण्यासाठी काहीतरी घास काहीतरी गवत किंवा काहीतरी त्यांचं जे खानपान असेल ते आकाशात झेप घेते आणि आपल्या बाळाची काळजी घेते अशा प्रकारे आपल्याला संत जनाबाई आपल्याला काव्याच्या आणि अभंगाच्या माध्यमातून सांगत आहे माता गुंतली कामाशी हमेशा काम में है माता गुंतली कामाशी माता मीन्स मम्मी गुंतली मीन्स बिझी आणि काम मीन्स वर चित्त तिचे बाळापाशी मम्मी अगर कितने भी काम में रहे आई अगर कितने भी काम में रहे तो उनका ध्यान उनके बच्चों पर ही रहता है कि घर में कौन क्या कर रहा है चित्त मींस ध्यान कॉन्सेंट्रेशन मुझे लक्ष्य मन तो तीचे, बाड़ा पाशी, पाशी मीन्स वो जो चाइल्ड है उस पर ही मम्मी कितने भी काम में रहे उनका ध्यान अपने बच्चों पर ही रहता है माता गुंतली कामासी मम्मी बहुत बिजी रहती है बिजी होने के बाद भी मम्मी अपना ध्यान सब बच्चों पे उनका रहता है अच्छा प्रकार आपल्याला अभंगाच्या माध्यमातून एक आई आपल्या बाळावर किती प्रेम करत आहे ते आपल्याला संत जनाबाई आपल्याला प्रबोधन करत आहे वानर हिंडे जाळावर वानर मीन्स मॉंकी जिसको बंदर का जात आहे हिंडे झाडावर हिंडे हिंडे मीन्स मीन्स फिरना मतलब इधरसे उधर छलांगे लगाना वानर हिंडे झाडावरी मतलब झाडा ऊपर मतलब फिरता आहे कोण बॉनकी पिले बांधूनी उदरी आपने बच्चो कोणी छातीचे लगाकर इधर उधर फिरता आहे म्हणजे जे आई असेल एनिमलची आई असेल किंवा आपली आई असेल आईचा आपल्या बाळावर खूप प्रेम असतोच हे आपल्याला समाजातून आणि आपल्या ऑब्जर्व जे करत आहो आपल्याला त्याच्यामधून आपल्याला माहिती असते इथं आपल्याला संत जनाबाई म्हणतात की एक बंदर आहे इधर उधर से झाड पे फिरता आहे फिर भी आपले बच्चे को नहीं छोडता आहे मतलब उनको भी साथ में लेके घुमता आहे अशा प्रकारे आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगत आहे आपल्याला आपल्याला मार्गदर्शन करत आहे तैसे आमासी विट्टल माए मे संत जनाबाई भाई बोलते कि आपके जैसे मम्मी है उसके बाद वानर के जैसे बच्चे है वैसा हमारी माए क्या है हमारा विठ्ठल है मतलब जो संबंधित उनका मतलब जो भगवान है वो वो हमसे बहुत प्यार प्रेम करता है जनी वेड़ो वड़ी जन मीन्स लोग लोगों को हमको हमारा जो ईश्वर है हमारा जो गाड है हमेशा हमको मतलब हमारे पर नजर रखता है हमारे पर छाया है उनकी अशा प्रकारे आपल्याला या संतवाणीच्या माध्यमातून आणि या अभंगाच्या माध्यमातून एका आईचा आपल्या बाळावर किती प्रेम असते एखादा जर एनिमल असला एखादा वानर असला एखादा बंदर गया तो वो भी अपने बच्चे पर कितना प्यार करता है अनि इनका जो भगवान है ये जो है, संता विठल, हे जो ईश्वर आहे म्हणजे संताचा म्हणजे विठ्ठल हे पण यांच्यावर खूप प्रेम करते अशा प्रकारे आपल्याला याच्या प्रेमाच्या माध्यमातून म्हणजे कोण कोणावर किती प्रेम करते याच्या माध्यमातून आपल्याला इता आणि की आणि किती प्रकारे माया असते अशा प्रकारे आपल्याला यांनी अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर मुलांनो तुम्हाला याचा छानपैकी वाचन करायचं आहे आणि मराठी वहीमध्ये वन टाईम लिहायचं आहे याच्यानंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत तुम्हाला छान अभ्यास करायचा आहे धन्यवाद